स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न बीएल स्टैंडर्ड चैप्टर इंडेक्सेस एंड क्यूब रूट। आपली फर्स्ट एक्सरसाइज घेतली होती आपण प्रॅक्टिस से, त्याच्यात दिलेले आहे आपल्याला एक्सप्रेस करायचे इंडेक्स फॉर्म मध्ये। यांना काय करायचं? एक्सप्रेस करायचं, तर आपण कसं करूया? पहा, फर्स्ट क्वेश्चन, फिफ्थ रूट ऑफ 30। रूट ऑफ 30, पहा इथं काय रूट ऑफ, मग याला आपण रूटच्या सिम्बॉल मध्ये घेऊया। आपल्याला माहिती रूटचा सिम्बॉल रूट ऑफ 30, हे काय झालं रूट ऑफ 30। परत काय सांगितले? फिफ्थ सांगितले, म्हणजे आपल्याला इथं काय पाहिजे? फिफ्थ म्हणजेच पहा, तुम्हाला पहिल्यांदा रूटचं सिम्बॉल काढून 30 एज इट इज पुट करायचं आणि इथं फिफ्थ लिहायचं। का? रूट आहे पण कुठं आहे? फिफ्थ पाहिजे आपल्याला, म्हणून आपण ह्याला असं एक्सप्रेस करू शकतो। अजून इथं रूट ऑफ 30 ले ते ह्याला आपण मग कसं घेऊ शकतो? 31 आणि छेदस्थानी काय लिहिलं आहे आपण? 1/5 लिहिणार आहे। 1/5 म्हणजे समजा तुम्हाला रूट ऑफ म्हणून रूटचा सिम्बॉल काढला, पण परत काय सांगितले? फिफ्थ म्हणते, म्हणून आपण ह्याला असंही लिहू शकतो। आणि परत आपण ह्याला कसं लिहू शकतो? 13^5, 13^5। पहा नेक्स्ट काय, सेकंड क्वेश्चन आहे 6 रूट ऑफ 9। मग इथं पण तेच करणार आपण, पहिल्यांदा रूट ऑफ 9 म्हणजे रूटचं सिम्बॉल द्या फर्स्ट 9, पण किती आहे आपला 6 आहे। 6 म्हणजे इथं फिफ्थ होता म्हणून आपण 5 लिहिले, इथे किती सांगितलंय? 6 सांगितलंय, म्हणून आपण इथे किती घेणार? 6। ओके, यालाच मग आपण कसं लिहू शकतो? 9^1/6, 9^1/6। परत पहा इथं पण रूट ऑफच दिलेले, म्हणून आपल्याला या संख्येला पण 256 ला पण काय करायचंय? रूटच्या सिम्बॉल मध्ये लिहायचंय। ह्याला आपण असं लिहू शकतो रूट ऑफ सांगितले, याला सिम्बॉल काढा, त्याच्यामध्ये दिलेला अंक लिहा 256। परत स्क्वेअर म्हणते, स्क्वेअर म्हणलं की 2, स्क्वेअर म्हणलं की 2 आणि क्यूब म्हणलं की 3, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। कारण फिफ्थ म्हणलं की 5 समजतात, 6 म्हणलं की 6 6 समजतात, 7 म्हणलं की 7 समजतात, मग स्क्वेअर म्हणलं की 2 लक्षात ठेवायचं। मग आपल्याला इथे काय करायचंय? 2 लिहायचं। ओके, मग ह्याला आपण कसं लिहू शकतो? 256 1/2, 256 1/2। इथे बघा, इथे क्यूब आलाय, क्यूब रूट ऑफ 70, याला पण तेच करूया। रूट ऑफ म्हणते म्हणून आपण काय करूया? रूटच्या सिम्बॉल मध्ये ह्या 17 ला ठेवूया। ओके, 17 ला रूटच्या सिम्बॉल मध्ये ठेवल्यावर परत काय सांगते? क्यूब म्हणते, आता सांगितलं मी, क्यूब म्हणले की 3, स्क्वेअर म्हणले की 2, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय। मग क्यूब म्हणल्यावर आपण इथे किती लिहिणार? 3 लिहायचे। ओके, यालाच आपण कसं लिहू शकतो? 7^1/3, का? क्यूब म्हणलाय, म्हणून आपण याला काय लिहिणार आहे? 17^1/3। बघा नंतरचं एक्झाम्पल आहे, 1√100, रूट ऑफ 100, मग आपण याला कसं लिहिणार? 100, रूट ऑफ 100 लिहिला, आता काय लिहायचं आपल्याला? 8 लिहायचंय, मग इथं आपण लिहिणार 8। ओके, 8 सांगितलं म्हणून 8 लिहिला, यालाच आपण कसं लिहू शकतो? 100^1/8। लास्ट सी, 7√30, 7√30 आपण हे सॉल्व्ह करायचे पहिले। जर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा सॉल्व्ह करते तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहा लास्ट काय, 7